नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजपासून दिव्या क्लासेसमध्ये इयत्ता 11वी सायन्स बॅच सुरू होते आणि त्या अनुषंगानं आपल्या दिव्या क्लासेसमध्ये शिकलेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी सायन्ससाठी आपल्या दिव्या क्लासेसमध्येच ॲडमिशन घेतलं आहे। खरं तर त्या विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करू इच्छितो, त्या पालकांचे मनापासून मी ऋण व्यक्त करू इच्छितो की तुम्ही दिव्या परिवारावरती जो विश्वास दाखवला तो नक्कीच आम्हा सर्वांना अभिमान दाखवणार आहे, आम्हा सर्वांना एक प्रेरणा देणार आहे। खऱ्या अर्थानं 11वी सायन्सला निर्णय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला सांगावायचं आहे की तुम्हाला तुम्ही निर्णय घेत असताना तुम्ही तुमच्या आईवडिलांचं मार्गदर्शन घेतलं, त्यापेक्षाही जास्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवला। कारण मला माहिती आहे की काही विद्यार्थी निर्णय घेत असताना चुकतात आणि एकदा घेतलेला निर्णय चुकला की पुढे जाऊन मात्र आयुष्यात पश्चाताप याशिवाय दुसरा पर्याय नसतो। कारण बाळांनो, मी तुम्हाला याबाबत एक उदाहरण नक्की सांगेन। आपल्याला माहिती आहे की चंद्रावरती पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे किंवा पहिला माणूस कोण आहे, तर नक्कीच्या सर्वांचं उत्तर हेच येणार आहे, नील आर्मस्ट्रॉंग। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। पण माझा दुसरा प्रश्न राहील की चंद्रावरती दुसरा पाऊल ठेवणारा माणूस कोण, तर नक्कीच आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की मला माहीत नाही। त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, चंद्रावरती दुसरा पाऊल ठेवणारा माणूस कोण आहे। खरं तर सांगायचं म्हणजे अमेरिकेनं नासातून खऱ्या अर्थानं ज्या दोन माणसांची निवड केली होती ती दोन माणसं म्हणजे एडविन सी अल्डारिन, हा अमेरिकेचे एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, तो ज्ञानाने संपन्न होता, अनुभवाने संपन्न होता, एअरफोर्स मध्ये कार्यरत असल्यामुळं नक्की त्याची नासानं चंद्रावरच्या मोहिमेसाठी नियुक्ती केली। आणि दुसरा म्हणजे ज्याला आपण म्हणतो नील आर्मस्ट्रॉंग, ज्यांनी चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं, तो जो अमेरिकेच्या नेव्ही मध्ये कार्यरत होता। दोघही ज्ञानानं संपन्न होती, अनुभवानं संपन्न होती, परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त ज्ञानानं संपन्न, अनुभवानं संपन्न म्हणून एडविन सी अल्डारिनची पायलट म्हणून नेमणूक झाली होती। म्हणजेच त्याच्यानंतरचा दुसरा को पायलट म्हणून नील आर्मस्ट्रॉंगची नेमणूक झाली होती। नासानं आदेश दिला, यान निघालं चंद्रावरती आणि बघता बघता यान चंद्रावरती पोहोचलं। चंद्रावरती यान पोहोचल्यानंतर नासानं खालून दुसरा आदेश दिला, पायलट फर्स्ट। म्हणजेच कोण, एडविन सी अल्डारिनला आदेश आला होता की उठा आता चंद्रावरती पाऊल ठेवा, आणि त्याच वेळेस एडविन सी अल्डारिन थांबला, थबकला, विचार करू लागला, अरे चुकून मी जर चंद्रावरती पाऊल ठेवलं आणि बघता बघता जर मी भस्मसात झालो तर, विचार करत राहिला। मात्र नासातून आदेश येत राहिला, परंतु एडविन सी अल्डारिन थबकत होता, विचार करत होता, त्याच्या मनात नको ते विचार येत होते, चुकून जर मी चंद्रावरती पाऊल ठेवलं आणि मी जर कायमचाच या ठिकाणी गडप झालो किंवा निघून गेलो तर, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा त्याच्या मनामध्ये होता, परंतु हा विचार काही सेकंदाचा होता। आणि बघता बघता नासानं आदेश दिला, को पायलट नेक्स्ट। म्हणजे तो आदेश होता नील आर्मस्ट्रॉंग साठी। आणि बघता बघता नील आर्मस्ट्रॉंगने कसलाही विचार केला नाही आणि चंद्रावरती पाऊल ठेवलं। इतिहासात नोंद झाली, चंद्रावरती पाऊल ठेवणारा माणूस कोण, नील आर्मस्ट्रॉंग, सुवर्णाक्षरात नोंद झाली। विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, एडविन सी अल्डारिन हा ज्ञानानं संपन्न होता, अनुभवानं संपन्न होता, अमेरिकेच्या एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, पण निर्णय घ्यायला चुकला। बघा, एक निर्णय त्याच्या आयुष्यातला किती महत्वाचा ठरला। मात्र त्याच ठिकाणी उभा असणारा नील आर्मस्ट्रॉंग मात्र कसलाही विचार न करता त्याने चंद्रावरती पाऊल ठेवलं आणि त्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली। विद्यार्थी मित्रांनो, कदाचित आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये निर्णय बदलायला लावणारी माणसं तुमच्या आजूबाजूला भेटतील। अरे तू या साईडला जातोय, अरे अवघड आहे, कठीण आहे, संघर्षमय आहे, अरे जिथं कठीण जिथं संघर्ष तिथं आम्ही, हा आमचा इतिहास, आमच्या याच महाराष्ट्राचा, आमच्या शिवरायांचा। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्यायला चुकू नका। तुम्ही घेतलेला निर्णय अचूक आहे, योग्य आहे, आणि म्हणूनच तुम्ही 11वी सायन्स या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही खंबीर आहात, ठाम आहात। त्यामुळे मनापासून तुमचं कौतुक। कदाचित असा जर प्रश्न पडला, मी सायन्स साईड घेऊ की कॉमर्स घेऊ का आर्टला जाऊ, तर एक काम करा, वर ज्यावेळेस चंद्र दिसेल त्या चंद्राकडे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इतिहासात सुवर्ण अक्षराने जर नाव नोंदवायची वेळ आली तर आपण निर्णय घ्यायला चुकलो तर नाही ना, असा पश्चाताप होता कामा नये। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हात जोडून सांगणार आहे, दिव्या परिवारावरती विश्वास ठेवून दिव्या परिवारात तुम्ही प्रवेश केला, तुम्ही निर्णय योग्य आणि अचूक घेतलेला आहे, काळजी करू नका। नक्कीच या कोरोनाच्या महामारीतून बाहेर येऊ,
नक्कीच आपण मोठ्या ताकदीनं मोठ्या गमतीनं आपल्या क्लासेसची उभारणी करू. तुमच्यासाठी आपल्या क्लासेसमध्ये खूप चांगला शिक्षक वर्ग आहे जो खऱ्या अर्थानं ज्ञानानं आणि मनानं सुद्धा संपन्न आहे असा शिक्षक वर्ग दिव्या क्लासेसमध्ये. सगळे अनुभव आहेत, सगळ्यांकडे वेल क्वालिफिकेशन आहे. जे तो जो त्या विषयामध्ये अगदी फिजिक्स असेल एम एस सी फिजिक्स मास्टर आहे, एम एस सी फिजिक्स बी एड प्लस, त्यानंतर मॅथ्स असेल मॅथ्स मधून फिजिक्स प्लस बी एड आहे. बायोच्या मॅडम आहेत त्या सुद्धा एम एस सी, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण त्यांचं झालं आहे, ते स्वतः बी एड आहे. हे प्रत्येक शिक्षक अगदी केमिस्ट्री शिक्षक सुद्धा एम एस सी केमिस्ट्री प्लस बी एड त्या त्या अनुभवानं संपन्न आहे. बाळांनो काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक विषयाचं या ठिकाणी तंतोतंत योग्य मार्गदर्शन आपण करू आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या कालावधीसाठी तयार करू. विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे सांगून थांबतो, पण येणारा काळ हा आपला आहे. तुमचे मित्र मैत्रिणी यांना जर नक्कीच दिव्या परिवारात दाखल व्हायचं असेल तर सांगा, कारण मला एकच सांगायचं बाळांनो, तुमचा वेळही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाईल, तुमच्या दोन पैशाची बचत सुद्धा होईल आणि आपल्या पालकांचं समाधान सुद्धा होईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात 100% भर पडेल, किंबहुना त्याचा विकास आम्ही करू या ठिकाणी असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती.